महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका या लांबणीवर पडण्याची चिन्ह आता समोर येत आहे. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. निवडणूक आयोगाने याबाबतची महत्वाची माहिती दिली. महाराष्ट्रामधील सणांचं कारण पुढे केलं जात आहे, मात्र यामागील सत्य हे वेगळंच असल्याचंही जाणकारांमधून बोललं जात आहे. महाराष्ट्र का चुनाव और हरियाणा का चुनाव एक साथ. देखिए, पहले महाराष्ट्र और हरियाणा एक साथ हुए थे. 3 नवंबर हरियाणा की डेट है तो 26 नवंबर महाराष्ट्र की डेट है, राइट. उस समय में J&K वॉज ए नॉट ए फैक्टर, सो वन कुड हैव गॉन लिटिल लेटर. दिस टाइम देर आर 4 elections in this year and 5th election just immediately after this, that is to start with J&K, Haryana, Maharashtra, Jharkhand and Delhi. So depending on the forces, requirement of forces, which is as I said, which is in a higher tone in J&K, हमने दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया. और फिर ऐसा नहीं कर सकते कि जब J&K अनाउंस करें और J&K चल रहा हो तो उसके बीच में दूसरा अनाउंस करें. और साथ ही साथ और भी बहुत सारे फैक्टर्स हैं. वो फैक्टर्स क्या है, अभी महाराष्ट्र में बारिश भी थी, BLOs का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है. दैट इज लाइक गणेश फेस्टिवल, पितृपक्ष, नवरात्रि, दिवाली, ऑल दैट पुट टुगेदर, दिस इज व्हाट वी थॉट दैट वी कैन हैंडल एज 2 elections एट ए टाइम. सो देयरफॉर वी डिसाइडेड टू गो दिस. एंड इन एनी केस इट इज विद इन 6 months ऑफ द शेड्यूल ऑफ द टर्म ऑफ द असेंबली विच इज एंडिंग. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल हा 26 नोव्हेंबर रोजी संपतोय, मात्र विधानसभेच्या निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात होणं अपेक्षित असताना या निवडणुका मात्र आता पुढे ढकलल्या जात आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यामागचं नेमकं कारण काय याबाबत आता जाणकारांनीही आता चर्चेला सुरुवात केली. लोकसभेच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षांना आता विधानसभेच्या निकालाची भीती असल्याने जाहीर केलेल्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कालावधी मिळावा यासाठी विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचंही बोललं जात आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक.